310 2988 बंटे कधी देतो म्हणले परवा कॉलेजच्या मुलांनी काचा फोडल्यात म्हणून सांग आणि आणि काय कॉलेजनी प्रत्येकी 2000 रुपये द्यायला सांगितलं तसं सांगून बघू आणि काच काय 40,000 रुपयाची व्यवहाराला पक्का आहे माझा बाप अशी हवेतली थाप नाही बसायची त्याला काय झालं कसं काय आलास दुकानात काही काम होतं का सदाभाऊ ही पिशवी ठेवा आलोच मी तासाभरात जाऊ खरं सांगितलं तर काय प्रज्ञाबद्दल सांगणारस नाही प्रज्ञाबद्दल नाही नुसतं रॉक क्लाइम्बिंगचं सांगितलं तर मजा करायला 2000 रुपये नाही आहेत म्हणून सांगतील मित्राचा ऍक्सिडेंट झाला तर मंग्या जाधव मित्र आहे माझा वर्गातला आज सकाळी ऍक्सिडेंट झाला त्याचा डावा पाय तुटलाय आणि 5,000 रुपये खर्च आहे 2,000 कमी पडतायत आज संध्याकाळपर्यंत सगळे पैसे मॅनेज करायचे कुठे ऍडमिट आहे प्रेरणाला इथलाच आहे नाही अमरावतीच आहे आई वडील उद्या सकाळपर्यंत पोचतील त्याचे किती हवेत म्हणालास 2,000 रुपये दीड हजार आहेत 500 घरी आहेत कपाटातल्या पत्र्याच्या डब्यात सदाभाऊ ती महापालिकेची लोक आली आहेत कोपऱ्यावरची 10 दुकानं अतिक्रमणात येत म्हणतात संजू थोडा वेळ थांबशील एक आजोबा येतील 5 मिनिटात त्यांचं दुरुस्त केलेले घड्याळ ड्रॉवरमध्ये ते दे आणि 20 रुपये घे मी या लोकांबरोबर जाऊन येतो मालक नाही आहेत का तुमचं काही घड्याळ होतं दुरुस्तीचं हां हो भगवान राव तांबे हो मीच तीन दिवस लागले हो हे दुरुस्त व्हायला मी आपला रोज येतोय शेवटी आज योग आला 20 रुपये झाले आजोबा हां हो हो राहू देत आहो
नाही नाही असं कसं. बाळ मी संध्याकाळपर्यंत पैसे आणून देतो, तोपर्यंत हे घड्याळ जपून ठेव. हां संजू जातो, मी आहे इथे. काचेला हात लावू नये, बोट उमटतात. काय रे? काही नाही.